ऑनलाईन मोबाईल मागितलं होतं 1500 रुपयाला 3 आणि 1-1.5 महिना वापरून घेतला होता आणि माझा मुलगा खेळत होता गेम. त्याच्यामध्ये माझ्या मुलाची सगळी बोट 5 बोट कायमची गेले. स्फोट होऊन मोबाईल गेम खेळताना स्फोट होऊन 5 बोट गेले. मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा फसवी जाहिरातीला बळी पडल्यामुळे एक प्रशांत श्रीपत जाधव या मुलाचा मुलाला कायमचा अपंगत्व आलेला आहे. तो माझ्याकडे आला आणि त्यानं असं सांगितलं की मोबाईलचा स्फोट झाला त्याच्या हातामध्ये आणि त्याचे बोट पूर्णतः जळालेल्या अवस्थेमध्ये मला दिसले. मी त्याच्यावर प्रथमोपचार केला आणि पुढच्या उपचारासाठी त्याला उजरला रवाना केले. मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अज्ञाला वारसा फोडणारे आरटीए कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह पुण्यातील ताम्हणी घाटात कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. दरम्यान त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे आरटीआय कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह पुण्यातील पिरंगुट ते लवासा रोडवर आढळला असून त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप शिरसाट कुटुंबियांनी केलाय. विनायक शिरसाट हे 5 फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याने त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता शिरसाट यांच्या मोबाईलचे लोकेशन पिरंगुट लवासा रोडवरील मुठा गावाच्या हद्दीत आढळला. अखेर त्यांचा मृतदेह कोळझरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ससून रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. परिवार ने कुछ संशय जाहिर किया, उसके आधार पे 363 का एक गुना दाखिल किया गया एंड कल उनका बॉडी पुणे ग्रामीण के हाथ में मिला था. उसी समय हमारी टीम्स जो कि पहले से प्रयासरत थी उन्होंने आगे का शोध किया एंड दो आरोपियों को तेलंगाना में पकड़ा. आरोपी को ताबे में लिया गया है, मुख्तार अली एंड फारूक खान को, एंड एक और आरोपी उसका शोध चालू है एंड उनकी तपास में अगर आएगा कि किसी और का भी रोल है उनके विरुद्ध में भी कायदेसर कार्रवाई किया जाएगा. माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे गेल्या काही दिवसापासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सक्रिय असल्याने ते या संघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जाते. काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून सुरेश प्रभू यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. याप्रमाणे पदाधिकाऱ्यांना याबाबत हिरवा कंदील देखील मिळाल्याचे सांगण्यात आले. यामुळे भाजप या मतदारसंघात जोरदार कामाला लागली असून या मतदारसंघात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. नाकाबंदीत असलेल्या पोलिसांना मुजर वाहन चालकांच्या रोषास अनेकदा सामोरे जावे लागते. याचाच प्रत्यय मुंबईतील खार परिसरात आलाय. नाकाबंदी करत असलेल्या वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने धडकते फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. मुंबईतील खार परिसरात असलेल्या वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने धडक देत काही यंत्रावर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे. जखमी झालेल्या पोलिसाची प्रकृती गंभीर असून त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना वांद्रे पश्चिम येथील रहदारीच्या रस्त्यावर घडली. एकत्रित अशा वर्तनामुळे नागरिकांना पोलीस व कायद्याची भीतीच आहे की नाही का? पोलिसांची हरीरवी करण्याचा व कायदा तोडण्याचा मास कोठून येतो असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. जीबी इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर या वृत्तवाहिनीसाठी खाली पदे भरणे आहे. व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केट
मार्केटिंग प्रतिनिधि एरिया व जिला प्रतिनिधि हेड ऑफिस 2103 सी विंग फ्लोरा एमआरआर कोळशेत रोड ठाणे वेस्ट कॉन्टैक्ट नंबर 9321887766 और 8928452789 ईमेल एड्रेस नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात आरोपी मोहम्मद हनीफ सय्यद याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. कारागृह प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आरोपी सय्यदच्या प्रकृती अचानक बिघाड झाल्याने त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याचा मृत्यू झाला. शिवाय शवविच्छेदनाच्या अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. हा अहवाल त्याच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सादर करण्यात येणार असून कारवाई पूर्ण झाल्यावर त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. हैदराबादहून औरंगाबादकडे येणारी पॅसेंजर गाडीचे इंजिन फेल झाल्याने गाडी 3 तास उशिराने धावली. यामुळे या प्रवासादरम्यान प्रवाशांची गैरसोय झाली व त्याचा यांना नाहक त्रास सहन करावा लागला. हैदराबादहून औरंगाबादकडे येणारी पॅसेंजर गाडीचे इंजिन फेल झाल्याने गाडी 3 तास उशिराने धावली. या वारंवार समस्येमुळे प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला. गेले कित्येक वर्ष प्रवाशांनी या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र अद्यापही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान नांदेड डिव्हिजनला 16 इंजिनपैकी 9 इंजिन मिळाले असून उरलेले इंजिन त्वरित उपलब्ध करून द्यावे व प्रवाशांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी भारतीय प्रवासी सेनेकडून करण्यात आली. औरंगाबादला येणारी दुपारची 12:30 वाजेच्या दरम्यान पोहोचणारी हैदराबाद पॅसेंजरचं इंजिन आज परळीच्या पुढे निघाल्यानंतर ते बंद फेल झालं. त्यामुळं जवळपास 2 ते 2.5 तास या गाडीच्या इंजिनसाठी नवीन इंजिन दुसरं मागवण्याकरता गेले. 2.5 ते 3 तास ही गाडी आज उशिरानं धावते. यामध्ये प्रवाशांचे जे हाल होतात त्याचं खाण्याचं पाणी खायला काही मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही. आणि आमची गेली कित्येक वर्षापासून ती मागणी चालू होती की नांदेड डिव्हिजनला रेल्वे बोर्डाने दिलेले 16 इंजिनपैकी 9 इंजिन आम्हाला मिळालेले आणि उर्वरित आमचे जे 6-7 इंजिन आहेत ते आम्हाला जर लवकर मिळाले तर आमच्या गाड्यांना जुनाट असलेले किंवा वारंवार बंद करणारे जे इंजिन आहेत तर हे बंद होतील आणि आम्हाला नवीन इंजिन मिळाल्यानंतर आमची ही जी समस्या आहे इंजिन वारंवार फेल होण्याची ही मागच्या 4 वर्षाचा जर अनुभव एकदा बघितला तर 154 वेळेस आतापर्यंत इंजिन बंद पडल्याने गाड्या खोळंबलेल्या आहेत. त्यामुळं आमची रेल्वेकडं मागणी आहे की आम्हाला WDG 3 ॲडिशन आणि WDG 4 ॲडिशनचे इंजिन तातडीनं उपलब्ध करून द्यावे जेणेकरून आमची ही समस्या ताबडतोब सुटेल. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेस्क. मुस्लिम एकतेचे अनोखे उदाहरण कल्याण येथे पाहायला मिळते. इस्लाम धर्माविषयी असणारे द्वेष अजाण दूर व्हावे व सर्वांमध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने जमाते इस्लामी हिंद कडून मस्जिद परिचय हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश असून प्रत्येक लोकांना सामावून घेणारा देश आहे. याच पार्श्वभूमीवर विविध समाजामध्ये सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, इस्लाम धर्माविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत व या एकतेच्या देशाच्या विकासात हातभार लावावा या हेतूने कल्याण येथे जमाते इस्लाम हिंद कडून मस्जिद परिचय कार्यक्रम सुरू करण्यात आला. मस्जिद परिचय या मस्जिद दर्शन इस कार्यक्रम का आयोजन किया है. इसका खास मुद्दा ये है कि हमारे देशवासी और समाज के जो दूसरे सोसाइटी में रहने वाले लोग हैं जो हमारे करीब होने के बावजूद जिन्होंने कभी मस्जिद नहीं देखी और जो नहीं जानते कि मस्जिद में क्या होता है और बहुत सारे गैर समझ और गलतफहमी मस्जिद और मुसलमानों और इस्लाम के बारे में है उसको दूर करने के लिए जो है ये प्रोग्राम रखा गया है. शहरामधल्या ह्या सगळ्यात जुन्या जामा मस्जिदीमध्ये जमाते इस्लामी हिंद
यांनी जो हा उपक्रम ठेवला की मस्जिदीचा परिचय हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कारण आम्हा मुस्लिमांशिवाय जी कौम आहे त्यांना नमाज मस्जिद आणि ह्याच्यात काय चालतं याची उत्सुकता नेहमी असायची. तर ती उत्सुकता आज आम्हाला प्रत्यक्षात इथे येऊन ती बघायला मिळाली की काय चालतं आणि कसं चालतं आहे. पण हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. नमाज पढण्याची पद्धत, वजू करण्याची पद्धत आणि त्यापेक्षाही चांगली की तुम्ही सगळे मुस्लिम बांधव दिवसातून 5 वेळा एकत्र एका ठिकाणी जमतात, याच्यासारखी चांगली गोष्ट दुसरी कुठलीच नाही. सातबारात बदल करण्यासाठी तसेच कागदपत्रांची नक्कल मिळवण्यासाठी लाच घेणाऱ्या कल्याण तहसील कार्यालयातील तलाट्यासह लिपिकाला ठाणे एसीबीने रंगेहात अटक केली. नितीन पाटील असे लिपिकाचे नाव असून शंकर साळवी असे लाचखोर तलाट्याचे नाव आहे. कल्याण तालुक्यातील रुंदे गावातील एका शेतकऱ्याच्या जमिनीचा फेरफार कागदपत्रे मिळवण्यासाठी तक्रारदाराने तहसीलदार कार्यालयातील अभिलेखा विभागात अर्ज केला होता. मात्र हे कागदपत्रे पुरवण्यासाठी तलाठी साळवी यांनी तक्रारदाराकडे पैशाची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे लेखी तक्रार दाखल करत लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.